नमस्कार, मी लक्ष्मी फूड ट्यूबर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण सुपर हेल्दी आणि स्वादिष्ट मशरूम पालक रेसिपी बनवणार आहोत। ज्यांना मशरूम आवडत नाही त्यांनी या पद्धतीने मशरूम पालक बनवून बघावी, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही भाजी खायला खूपच अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मशरूम पालक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेले आहे, त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आहे। मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत, ते पाण्यात घालायचे आहेत। गरम पाणी झालं की फक्त एकच मिनटं पाण्यामध्ये हे मशरूम ठेवायचे आहेत। मशरूम बाजारातून आणून मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। मशरूममध्ये खूप माती असते, मशरूम मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्यातील माती कचरा निघून जातो आणि जंतूसुद्धा मरतात। एकच मिनटं पाण्यात ठेवून आपल्याला ते मशरूम काढून घ्यायचे आहेत। आता आपण मशरूम प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मशरूमच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे मी सगळ्या मशरूमच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। आता भाजीला लागणारा आपण मसाला बनवूया। यासाठी मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे। आलं, लसूण आणि 2 मिरच्या घालते। थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। आपला मसाला वाटून झालेला आहे। आता मशरूम बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवूया। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालूया। 1 चमचा जिरं घालायचं आहे। थोडेसे खडे मसालेसुद्धा यामध्ये घालायचे आहे। मी काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि 2 तेजपान घातलेलं आहे। 1 आता चिरलेला कांदा घालायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजून झाला की 1 बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये मसाले घालूया। 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला चांगला भाजला की यामध्ये आपण जी ग्रेव्ही केली होती पालकची तीसुद्धा घालायची आहे। थोडंसं पाणी घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून शिजवून घेऊया। मसाला चांगला शिजला की यामध्ये 1 कप हिरवे वाटाणे घालायचे आहेत। मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 2 ते 3 मिनटं हिरवे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत। 3 मिनटे झालेली आहेत, बघूया वाटाणे शिजलेत का। वाटाणे शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण चिरलेले मशरूम घालूया। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। 1 चमचा गरम मसाला घालूया। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। आवडीप्रमाणे मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तीन ते चार मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 4 मिनटं झालेली आहे, बघूया आपली भाजी कशी तयार झाली ती। तुम्ही पाहू शकता भाजी मस्त तयार झालेली आहे, कलरही सुंदर आलेला आहे। खूप टेस्टी अशी अप्रतिम भाजी तयार झालेली आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता यावर आपण चिरलेली कोथिंबीर घालूया। हे
हेल्दी आणि स्वादिष्ट अशी मशरूम मसाला रेसिपी आपली तयार आहे। आता आपण सर्व करूया। खूप मस्त चमचमीत मशरूम मसाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। खा आणि एन्जॉय करा। धन्यवाद।